नमस्कार मित्रांनो, वास्तु टिप्स वास्तु तथास्तु या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजचा विषय आहे की बेडरूम समोर आरसा असावा का नसावा आणि आरसा नक्की कोणत्या भिंतीला हवाय। तर चला या प्रश्नाचं तुम्हाला व्यवस्थित उत्तर आज मिळणार आहे। आणि आता तुम्हाला माझी पुन्हा नम्र विनंती, यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राइब करायचं, लाईक करायचं, कमेंट्स टाकायचेत, सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला यापुढे मिळवायचे। तर चला आता आपण पाहूया आरसा कोणत्या भिंतीला असावा किंवा नसावा। तर मित्रांनो लक्षात ठेवा, रात्रीची झोप आपल्याला शांत आणि व्यवस्थित हवी असेल तर आपण काय करतो, दिवा बंद करून टाकतो, सगळे लाईट बंद करतो आणि झोपतो। मग काय होतं की आपल्याला शांत झोप लागते। पण जर तुमच्या बेडरूम मधला एखादा दिवा चालू असेल आणि आपण जर झोपण्याचा प्रयत्न करतोय तर झोप लागेल का? अजिबात नाही। आपण पटकन सगळे दिवे बंद करतो आणि झोपतो। म्हणजे काय, प्रखर दिवा जर आपल्या बेडरूम मध्ये चालू असेल तर झोप येत नाही। तर याच पद्धतीने मित्रांनो, जेव्हा तुमच्या बेडच्या समोर एखादा आरसा असेल, मग साधारणतः तुम्ही इथे झोपलाय आणि तुमचा आरसा या ठिकाणी आहे आणि आरशामध्ये तुमचं प्रतिबिंब दिसतंय किंवा पाय दिसतात, डोकं दिसतंय, शरीराचा कोणताही भाग त्या आरशामध्ये दिसतोय, तर त्या आरशामधून परावर्तित होणारी जी काही एक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या शरीरावरती येते। कारण पारा हा पाण्याप्रमाणे काम करतो आणि आपण बघू शकतो की जो आरसा असतो त्या आरशामध्ये पारा असतो। पारा अतिशय पॉवरफुल असा द्रव पदार्थ आहे, घन पदार्थात त्याचं रूपांतर करून तो आरशामध्ये बसवलेला असतो आणि मग त्या आरशात आपण जेव्हा बघतो तेव्हा आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसते। ज्या म्हणजे आरसा हा हायर पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे। कसा? तर या संपूर्ण शरीराचं प्रतिबिंब जिथे उमटतं तो किती ताकदवान असेल बघा। साध्या भिंतीसमोर, साध्या दगडासमोर, प्लायवूड समोर जर आपण उभा राहिलो तर आपलं प्रतिबिंब दिसतं का? नाही। परंतु आरशामध्ये आपण बघतो, आरशामध्ये प्रतिबिंब आपलं पूर्ण दिसतं, म्हणजे हायर पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये, म्हणजेच काय, प्रकाशमान ऊर्जा त्या आरशामध्ये। आपण उदाहरणार्थ बघू शकतो की आता हा आरसा आहे, बघा या आरशामध्ये मी माझं बोट ठेवलेलं आहे, हे बोट ठेवलेलं आहे आणि हा आरसा जो आहे मित्रांनो तो काय करतोय, माझं सगळं जे काही मी तिथे ठेवलेलं आहे ते सगळं दिसतंय। मग हा आरसा, मी रात्री झोपलोय आणि माझं प्रतिबिंब या आरशामध्ये पडतंय, हा आरसा माझ्या बेडच्या समोर येतोय, म्हणजे काय होणार, याच्यातून बाहेर पडणारी जी काही पॉझिटिव्ह पॉवर आहे ती माझी रात्रीची झोप डिस्टर्ब करणार। आणि या आरशामध्ये प्रतिबिंब पडल्यामुळे काय होतं की इथे या आरशाचं काम एकच आहे की एक्सटेन्शन ऑफ झोन, म्हणजे त्या जागेला तो एक्सटेंड करत असतो। यामध्ये मित्रांनो, तुमच्या बेडच्या समोर हा छोटासा आरसा कधी नसतो, खूप मोठा मिरर असतो। कारण आपण कपडे बदलताना कमीत कमी आपल्या उंचीचा आरसा आपण बसवतो, त्यामुळे बेडसमोर जर कायमस्वरूपी आरसा असेल आणि साधारणतः तुम्ही 365 दिवस त्या आरशासमोर असणाऱ्या बेडवरती झोपत असाल तर मित्रांनो लक्षात ठेवा काय होतं की आरोग्य बिघडणे, पाय दुखणे, पाठीचे कमरेचे आजार होणे असा बेसिक आणि अनेक गोष्टी घडतात। आणि जेव्हा आपण आरसा रात्रीचा झाकून ठेवतो आणि बंद ठेवतो त्यावेळेला मित्रांनो काय होतं की मग ती ऊर्जा कट ऑफ होते। म्हणजे काय, कोणतीही चमकदार ज्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतंय अशी गोष्ट आपल्या बेडसमोर नको। म्हणून काय की तो जो आरसा आहे तो एकतर काढून टाकणे, जो एक्झॅक्ट बेड समोर येतोय पण त्याच्यात प्रतिबिंब बसतंय तुमचं दिसतंय असाच, त्याच्यावरती पडदा टाकणे, तो बंद करणे किंवा त्याची जागा शिफ्टिंग करणे, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे। हा छोटासा उपाय करू शकता।
एका ठिकाणी असं झालं होतं, माझे पुण्यातले कोथरूडचे क्लायंट आहेत, तर त्यांच्याकडे त्यांच्या घरातले जे सौभाग्य होते त्यांची पाठ आणि कंबर स्वयंपाकघरामध्ये जेव्हा स्वयंपाक केला जायचा त्यावेळेला खूप दुखायची आणि कायमस्वरूपी होतं. मग साधारणतः त्यांचं मी जेव्हा किचन पाहिलं तेव्हा किचनमध्ये काय होतं, इंटिरियर डेकोरेटरनी काय केलेलं होतं की किचन ओट्यावरती जेव्हा ते स्वयंपाक करतायत तेव्हा त्याच्या पाठीमागे आरसा असा डिझाईन स्वरूप लावलेला होता. म्हणजे जवळपास 2.5 ते 3 वर्षापासून त्या घरात आल्यापासून त्यांना पाठीचे सगळे त्रास सुरू झाले होते. इतर सगळ्या गोष्टी चेक केल्या परंतु काही आढळलं नाही, पण किचनमध्ये पाठीमागचा आरसा आम्ही बंद केला आणि साधारणतः 25 ते 30 दिवसांमध्ये त्यांना रिलीफ चांगला सुरू झाला. मग हे असे छोटे छोटे प्रकार, छोटे छोटे उपाय आपण करून बघणं सर्वात महत्वाचं. कारण काय होतं की वास्तुशास्त्र, वास्तू कन्सल्टिंग करणं म्हणजे फक्त दिशांचाच दोष नसतो किंवा घराचाच दोष नसतो, तर घरातले कोणते ऑब्जेक्ट कुठे आलेत, कोणत्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत याचं सुद्धा इतकं बारकाई निरीक्षण परीक्षण करणं हे एका ज्येष्ठ योग्य तज्ज्ञाकडनं होऊ शकतं. कारण काय होतं मित्रांनो, नुसती यंत्र लावणे किंवा घरातले बदल याचं मार्गदर्शन योग्य जेव्हा तज्ज्ञाकडनं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या घरातले प्रॉब्लेम्स हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे तुम्ही वास्तू तथास्तू परफेक्ट कन्सल्टन्सी घेऊ शकता. वास्तू तथास्तू एक ट्रस्टेड ब्रँड आहे आणि मी जे काही कन्सल्टिंग करतो तो वास्तू व्हिजिटला मी स्वतः येत असतो आणि जिथे शक्य नाही तिथे व्हिडिओ प्लॅन कन्सल्टन्सी घेऊ शकतो. ऑनलाईन मार्गदर्शन किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन तुम्ही नाव नोंदणी करू शकता. वास्तू तथास्तू 90 21 900 600 या नंबरवरती कॉल करून. आणि पुन्हा लक्षात ठेवा, हा जो आरसा आहे मित्र तेव्हाच होईल जेव्हा तो कायम आपल्या समोर नसेल. हा आरसा मित्र तेव्हाच होईल जेव्हा तो आपल्या बेड समोर नसेल आणि आपण झोपल्यानंतर ना आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडलं नाही पाहिजे हे लक्षात घ्या. असेल तर झाकून ठेवा अथवा त्याला पडदा लावा, अदरवाईज त्याची जागा बदला. आता आरसा कोणत्या भिंतीला असावा, कशा पद्धतीने असावा, कोणत्या दिशेला असावा नसावा याच्यावरती मी स्पेशल वेगळा व्हिडिओ करतोय, पण लक्षात ठेवा आरसा बेड समोर बेडच्या आजूबाजूला प्रतिबिंब पडलेला नसावा. तर चला मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मी कमेंट बॉक्समध्ये टाका. चॅनल सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मित्रांना तुम्ही शेअर करा आणि जर तुम्हाला वास्तुविधी कन्सल्टन्सी हवी असेल 90 21 900 600 या नंबरवरती कॉल करून नाव नोंदवा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.